आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्या असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना वाटतं। आत्ताची परिस्थिती बघता मला जे चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय ते पाहता मला त्याच्याबद्दल मी जरा साशंक आहे। असे हे बाकीचे जे काही आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनाही विश्वासामध्ये घेऊ। काल मला पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांनी पवार साहेबांना आज ते भेटणार आहेत, मलाही त्यांनी संपर्क साधला आणि ही निवडणूक आपण लढवली पाहिजे अशा प्रकारची इच्छा त्यांनी प्रदर्शित केलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण ठरणार आहे त्याला मला आत्ता सांगता येणार नाही, परंतु जगताप परिवाराची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये शंकर जगताप म्हणून लक्ष्मणराव जगतापांचे बंधू आहेत ते आणि आपल्या लक्ष्मण जगतापांच्या पत्नी या दोघांचं नाव त्यांनी पार्टीकडे कळवलेलं आहे असं समजतंय। अंतर्गत बातमी तशी आहे आणि इकडं पण कसब्यामध्ये वेगवेगळ्या त्या भागातल्या मान्यवरांची नावं मग बीडकर असतील इतर काही मान्यवर असतील भाजपचं मी बोलतोय तिथं चर्चा चालू आहे ते मला इतकं माहिती नाही, परंतु अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय। आणि त्याच्यात स्वतः मुक्ताताईंचे घरातले त्यांचे मिस्टर पण इच्छुक आहेत असं बोललं जातं। अर्थात हा भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये काही चर्चाही करण्याचं कारण नाही आणि नाकपण खुपसायचं काही कारण नाही, त्याच्यावर ते त्यांचा निर्णय घेतील। पण आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्या असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना वाटतं। आत्ताची परिस्थिती बघता मला जे चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय ते पाहता मला त्याच्याबद्दल मी जरा साशंक आहे। म्हणजे बारामतीमध्ये आले होते पवार म्हणजे पॉवर आहे असं ते म्हटलंय, हे बघा मी तुम्हाला सांगू का आमच्यावर राजकीय टीका कुणी काहीही करावी तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे, तो लोकशाहीने त्यांना दिलेला आहे, व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं टीका टिप्पणी आम्ही एकमेकांच्यावर करत असतो। परंतु पत्रकार मित्रांनो तुम्ही स्वतः जरी गेला, मी सकाळी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि मी स्वतः ते पाहिलं, मी आज आमची जी मीटिंग होती इथं नियामक बोर्डाची त्यांना पण मी सांगितलं, काल मी तासगाव कवठे महांकाळ परिसरामध्ये होतो तिथंही सांगितलं आणि जे मला भेटत आहेत त्यांनाही मी सांगतो की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहू द्या,